विनयभंग प्रकरणी आरोपीस 3 वर्षाचा सश्रम कारावास आणि 2000 रुपये दंड. बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर एन मेहरे यांचा निकाल. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मातला येथील एका अल्पवयीन मुलीला आरोपीने घरात ओढत नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र या मुलीने आरडाओरड केल्याने तिथून पळ काढला. अशा आशयाची तक्रार पीडितेने 2 जुलै 2019 रोजी रायपूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार रायपूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करून दोषारोप पत्र बुलढाणा विशेष न्यायालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी अतिशय उत्कृष्टपणे न्यायालयासमोर मांडून यामध्ये एकूण सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यांनी दिलेल्या पूरक साक्षीवरून न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर एन मेहरे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्या कारणाने मातला येथीलच आरोपी विनायक कुजरंगे याला पोस्को कायद्यासह इतर कलमांवर दोषी ठरवून त्याला 3 वर्षाचा सश्रम कारावास आणि 2000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी मागील 10 दिवसांमध्ये वेगवेगळ्या आरोपींविरुद्ध 4 प्रकरणांमध्ये शिक्षा घेतली आहे. हे विशेष